शहीद होमगार्ड मुकेश भिकाजी जाधव, वीरमाता सुलोचना भिकाजी जाधव। भारतीय लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसल्यानं मुकेश भिकाजी जाधव गृहरक्षक दलात रुजू झाला। घरची परिस्थिती बेताची असल्यानं शिक्षण घेऊ न शकणारा मुकेश 2005 साली होमगार्ड झाला। 26 नोव्हेंबर 2008 रोजी त्याची ड्युटी CST जवळील जनरल पोस्ट कार्यालयाजवळ होती। रात्री 9:30 सुमारास अचानक गोळीबाराच्या आवाजानं मुकेश सावध झाला। काही अघटित घडू नये म्हणून प्रवाशांना स्टेशनबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवू लागला। मात्र इतक्यात अतिरेक्यांनी प्रवाशांच्या दिशेनं AK-47ची संपूर्ण मॅग्झिन रिकामी केली। त्यातील पहिल्या 4 गोळ्यांनी मुकेशच्या शरीराची चाळण केली। एक गोळी हृदयातून आरपार गेल्यानं गृहरक्षक दलाचा हा वीर जवान धारातीर्थी पडला, शहीद झाला। वयोवृद्ध आईवडिलांची सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुकेशनं इहलोकाची यात्रा संपविली। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतर प्रवाशांची काळजी घेणाऱ्या मुकेश भिकाजी जाधव यांच्या कर्तव्यनिष्ठेचा सर्वांच्या सोबत परिवाराला अभिमान वाटतोय। म्हणूनच त्यांच्या पराक्रमाला सर्वांच्या सोबत परिवाराचा आणि सर्व नाशिककरांचा हा मानाचा मुजरा।